ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेपर फुटीमुळे रद्द झालेली सैन्य भरतीची परीक्षा आता 1 एप्रिलला होणार आहे. गुजरात राज्याच्या धर्तीवर ही परीक्षा पार पडणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. पेपर फुटी प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे. या प्रकरणाची सैन्य मंत्रालय तसंच CBI मार्फत सखोल चौकशी सुरू असून या प्रकरणाची पारदर्शक चौकशी सुरू असल्यानं कुणीही दोषी यातून सुटणार नाही असा विश्वास देखील डॉक्टर भामरे यांनी व्यक्त केला. इन्क्वायरीच्या माध्यमातून ताबडतोब जे काही झालं ते समोर ठेवा आणि परीक्षा पद्धतीच बदलायचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून ऑनलाईन परीक्षा सुरू करायची आहे आणि एक वेगळ्या प्रकारची गुजरात मॉडेलवर ज्या पद्धतीने परीक्षा कंडक्ट करतात तशा पद्धतीने भविष्यात परीक्षा कंडक्ट करायचा विचार आहे. जे झालं ते अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आणि सगळ्या संबंधितांना कडक शिक्षा झाल्याशिवाय जाणार.